नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सुखी व आनंदी जीवनासाठी काही बोधपर गोष्टी व प्रेरणादायी मराठी सुविचार. ज्या घरात सुख शांती आनंद नांदत असतो, त्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असतो, तोपर्यंत त्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. अगदी तसेच जोपर्यंत विभीषण लंकेमध्ये राहत होते, तोपर्यंत रावणाने पाप केले, पण विभीषणाच्या पुण्य कारणास्तव रावण सुखी होता. परंतु काही काळानंतर जेव्हा विभीषणासारख्या भगवंत वत्सल भक्ताला त्याने लात मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले, आणि तेव्हापासूनच रावणाची विनाश होण्यास सुरुवात झाली. शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला सुद्धा कोणी वाचले नाही. अगदी तसेच हस्तिनापूर मध्ये जोपर्यंत विदुर सारखे भक्त राहत होते, तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदुरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले, तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका, आपण तीर्थयात्रेला जावे. आणि जसे विदुरने हस्तिनापूर सोडले, तसे कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली. शेवटी राज्य पण गेलं व कौरवांच्या मागे कोणी वारस राहिले नाही. याच प्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद राहतो. विचार करा, एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात. पण अशी व्यक्ती जेव्हा मनापासून आपला त्याग करते, तेव्हापासून आपली ओहोटी होण्यास सुरुवात होते. यासाठी भगवंतांच्या भक्ताचा अपमान कधीही करू नका. आपण जे कमावून खातो, माहित नाही ते कुणाचे तरी पुण्याने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा. आपल्या परिवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कोणाच्या तरी पुण्याने चालते. आई वडील वयोवृद्ध मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनी दाखवलेल्या प्रमाणे जीवन जगा. देवाची भक्ती करत राहा. कर्मानुसार आले तर बरे झाले, गेले तर बला टळली. सोबत काही घेऊन आलो नाही, जाताना या संसारातून काही घेऊन जायचे नाही, हेच अंतिम सत्य आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. सबस्क्राईब अँड लाईक अवर चॅनल फॉर वॉचिंग आर्ट, क्राफ्ट, क्रिएटिव्हिटी, बेस्ट पॉझिटिव्ह थॉट्स ऑन लाईफ, मराठी सुविचार, पोएम्स ऑन लाईफ, एज्युकेशनल व्हिडिओ, मॅथ्स ट्रिक्स, वॉरली पेंटिंग, कार्टून ट्युटोरियल, सिम्पल क्राफ्ट फॉर ऑल फेस्टिवल. थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल सपोर्ट.